कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. वल्ले, हे सगळं बघून मला काय वाटतं माहितीये का, मी सुद्धा माझ्या हातावर जरा मेहंदी काढून घेतो. जरा दोन चांदण्या काढ ना याच्यावर. त्या चांदण्या काढून घेण्याआधी जरा किचन मध्ये चला आणि मला दोन डबे काढून द्या. ओका. तुम्ही जर का हातावर चांदण्या काढल्या तर मग काम कोण करणार? वा 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 बल्ले, शोभतेस हो माझी पोरगी, कशी बोलतेस, जरा बसून देत नाहीस मला. तू बघितलं ना मावशीबाई कशी वागते ती माझ्याशी. मग काय गे? अरे नील आला, एक मिनिट. तुम्ही बसा हो, राधा चाई लय टेन्शन घेता पहा. तुम्ही मेहंदीचा कार्यक्रम म्हणल्यावर चालायचं, बसून घ्या. तुम्ही या ना, बसा या नीलच्या आई. हो या, तुम्ही काढाल ना मेहंदी, माझं झालं की तुम्ही बसा लगेच. हो ना, अहो आता लग्न घर म्हटल्यानंतर पुढचे 4-5 दिवस काय बघायला नको. सगळ्यांची गडबड, गोंधळ, धावपळ चालूच राहणार. हो आपा, ते बर्फी खाणं सोडा, चला मला जरा डबे काढून द्या. चला या. काय बाई, किती गोंधळ चाललाय, कशी गडबड आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. सांगा तुम्हाला कोणतं अमृत पेश करू तुमच्या पुढे? अंगला अमृत, सांघाय अमृत, शुंठी अमृत की हरित अमृत? अरे कोणते पदार्थ आहे बाबा? आमच्याकडे गावाकडे पाहुणे आले ना, आम्ही फक्त एकच विचारतो, चहा घेणार का? अहो नाना, हे सगळे चहाचेच प्रकार आहेत. हा चंदू दादा म्हणजे सौरभ सरांचा मित्र, आपण त्या अमृत तुल्यामध्ये गेलेलो, त्याच दुकान आहे ते. तुमच्या पुणेकरांचं एकदम बेस्ट आहे. म्हणजे पदार्थ घरातच बनवायचे, पण त्याला असे मोठे नाव द्यायचे, असे मोठे नाव द्यायचे, विचारूच नका. काय तर म्हणते हे काय अमृत तुल्य. छान परिस्थिती आणि प्रतिसाद बघता तुम्हाला दोघांना मी अंगला म्हणून पेश करतो. घेऊन या आलोच. अरे नील, बरं झालं बाबा आलास. अरे म्हणजे गट पडायला लागलेत मेहंदीवाले आणि बिन मेहंदीवाले. नाही पण खरंच तुझी गरज होती, कारण खूप कामं पडली. ए नाही, माझ्या होणाऱ्या जावयाला अजिबात काम सांगायचं नाही. नाही अनामिका ताई, मी एक काम सांगणार आहे नीलला. नील, जेव्हा राधा मेहंदी काढेल ना, तेव्हा तू स्वतःच नाव शोधायचंय, कळलं? अग हे छान काम आहे. ते पहिल्या रात्री शोधतात की नाही? अरे ताई प्लीज, कसला विषय काढलास तू? अग किती गोड दिसते राधा. हा आलोच. हा नाना, अहो नाना, मी येतच होतो बाहेर. त्या कावेरी आजींनी काहीतरी काम सांगितलं म्हणून आलो. मी येतो ना बाहेर. कशाला सारवा सारव करून राहिला रे नील? समजा ऐकलंय बाहेर आम्ही. कावेरी आजींना असा काही आरोप नव्हता करायचा आपल्यावर, त्या फक्त. नील मला सांग, तुला राधाचे पैसे हवे आहेत का? नाही नाना. मग तू या लोकांना काही सांगितलंय का, आम्ही हुंडा घेणार आहे किंवा काहीतरी मागणी करणार आहे असं? नाही हो. अरे मग त्यांचा असा गैरसमज झाला तरी कसा? आतापर्यंत हा फक्त समज आहे. त्यांनी जर सही केली तर तो गैरसमज होईल, आणि जर नाही केली तर मग मात्र माझी खात्री पटेल. नील करून टाक तू सही, आणि तूच काय वाटल्यास मी आणि तुझी आई पण सही करतो. हो नाना, पण. अरे कर नाही तर डर कशाला रे, उगच कशाला ऐकून घ्यायचं यांचं. मग नाना त्यांना असं नव्हतं म्हणायचं. मला अगदी तसंच म्हणायचं होत, तुझ्या बाबांना बरोबर समजले. पहिल्यांदा मी जेव्हा राधाच्या घरी आलो ना, तर मला वाटलेलं पुण्यामध्ये एवढं मोठं घर आहे बो यांचं, पण आम्हाला तेव्हा तुमच्या प्रेमाबद्दल काहीच माहित नव्हतं.
आणि जेव्हा पुढं कळलं ना तर फक्त आणि फक्त तो प्रेमासाठी आम्ही आहो म्हणलो. आम्हाला असे पैशाची हाव नाही आहे. आम्ही लोकांसारखे असे आवरे माणसं नाही आहे. हा अहो नाना माहितीये मला, तुम्ही असं प्लीज स्पष्टीकरण देऊ नका. कसलं आलं रे स्पष्टीकरण? आणि इकडे सही करून देतो. तुझ्या आणि राधाच्या लग्नात काय अडचण नको म्हणून मी सही करतो. इथं करा तुम्ही भी सही, आणि तू भी कर. राधा चाजी झालं ना तर तुमच्या मनासारखं हा कान की कुठं सह्या करायच्या राहिल्या का? काय करमीर भरायचा राहिला का कुठं? का नाही तर बस सकाळी तुमच्या घरी तो नाश्ता केला त्याचे बी पैसे बिशे द्यायचे राहिले का काय? जे हो तसं काही नाही. नाही मग आता लग्नात इग नाही यायचं नाही ना? असं कसं होईल, माझ्या नातीचं लग्न आहे. तुम्ही निर्धास्त जा. काय बोलाव तुम्हाला, आणखी तुम्ही आम्हाला ओळखलंच नाही. हा कावेरी काकू तुम्ही इकडे काय करताय? अहो हे बघा मी मेहंदी काढली आहे, राधाची पण झाली आहे, सगळे तुमच्यासाठी थांबलेत. चला ना. अगं तू हो पुढे आलेच. पुढे नाही चला तू. अगं माझ्या हाताला मेहंदी, मी तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. चला चला लवकर चला चला. हो ग हो हो थांब चल थांब. हा हो सगळ्यांनी काढली आहे ना मेहंदी. हो म्हणून मी म्हणलं तुम्ही सुद्धा काढा. हो की नाही बस राधा. हो माझं झालं ना की फक्त यांचं काढशील. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.